वडील पप्पा डॅडी बोलायला किती छान वाटतं नाही. आपण कधी कधी मुद्दाम जाणून बुजून बाप म्हणतो. आज अशाच एका बापाची कहाणी. आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं, पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फार बोललं जात नाही. वडील अनेकांनी आपल्या कथा कविता सिनेमातून रेखाटले, पण ते तापट व्यसनी मारझोड करणारे. समाजात 1-2% असे बाप असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, ते रडून मोकळे होते हो, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याला जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शुदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरतो नाही. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते, पण उशी तोंड खुपसून मुसूसतात ते आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील वारले की त्यांना रडता येत नाही, कारण भावंडाला जपायचं असतं. पत्नीने अर्ध्या साथ सोडली तर पोरांच्या अश्रूंना आवर घालायचा असतो. जिजाऊने शोभाला घडवलं असं अवश्य म्हणता येईल, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढ आता लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करा, पण पुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य म्हणा, पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा पिता दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपला त्यांची फाटकी बनियन पाहिली की आमची नसिबाचे छिद्र त्यांच्या बनियनला पडल्याची साक्ष देतात. त्यांची दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटखसर दाखवतो. मुलांना कपडे घेतील, मुलला ड्रेस घेतील, पण स्वतःला मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलून मध्ये जाऊन पैसे खर्च करतो, पण त्याच घरातला बाप दाढीचं सामान संपलं म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी खरडतो. तेही नाही तर कधी कधी फक्त पाणी लावून दाढी करतो. ते आजारी पडले तर कधी दवाखान्यात नाहीच जात. आजाराला ते मुळीच घाबरत नाहीत, पण डॉक्टरने त्यांना एखादा महिना घरीच आराम करायला लावतील याची त्याला चिंता वाटते, कारण मुलीचं लग्न पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून देतो, आणि ओढाताण सहन करून पोराला दर महिन्याला पैसे पाठवतो. सर्वच नसती तरी काही मुलं अशीच असतात हो, तारखेला पैसे येतात, मित्राला परमिट रूम मध्ये पार्टी देतात, आणि ज्या वडिलांनी पैसे पाठवले ना त्याच वडिलांवर टिंगल करतात. एकमेकांच्या वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरीही काही करीत नसला ना तरीही तो त्या पदावर असतो. आई असण्याला अर्थ आहे, तो केवळ वडिलांमुळेच. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळ घेणारी आई, कौटाळणारी कौतुक करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण गपचूप पेड्याचा बॉक्स आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. चटका बसला, ठेस लागली की आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना एखादा मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला की बाप रे हा शब्द येतो ना, कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते हो, पण मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. पटतंय का? मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जात, पण मौताच्या वेळी बापाला जावं लागतं. वडिलांचं महत्व कोणाला कळतं? लहानपणी ज्याचे वडील वारलेत आणि अनेक बल्ब जबाबदाऱ्या त्याला पेलाव्या लागल्यात, त्यांना एका गोष्टीसाठी तरसावं लागतं. वडिलांना पूर्णपणे समजून घेणारी असते ती त्या घरातील मुलगी. सासरी गेल्यावर अथवा घरापासून लांब गेल्यावर कधी फोनवर बाबांना दबलेल्या आवाजात ती क्षणात ओळखते आणि 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. कोणतीही मुलगी वडिलांना जपते, जाणते, आणि इतरांनाही त्यांना जपावं एवढीच तिची इच्छा असते.
खरंच वडिलांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे आणि खरंच ज्याला वडील नाहीत त्याचं महत्त्व त्यालाच माहिती. कारण माझे वडीलसुद्धा मला खूप लहान असताना सोडून गेले. माझ्या वडिलांना मी पाहिलंसुद्धा नव्हतं आणि मला माहिती आहे की आम्हाला कोणकोणत्या संकटांना मला आणि माझ्या भावंडाला जावं लागलं. रात्री आम्हाला भीती वाटायची, चोरायची, पण माझी आई आम्हाला धीर द्यायची. खरंच वडिलांची कमतरतासुद्धा आमच्या आईनं पूर्ण केली. असं दुर्भाग्य कोणाचं नसावं. प्रत्येकाला ज्याला आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांना खूप चांगलं सांभाळा. कारण एकदा डोंगराआड गेलेला सूर्य दिसू शकतो, पण मातीआड गेलेले आपले आई वडील कधीही परत येणार नाहीत. म्हणून आहेत तोपर्यंत त्यांना खूप जपा, त्यांना एवढं सुख समाधान द्या की ते हसत हसत या दुनियेतून गेली पाहिजेत. तेव्हा आई वडिलांची काळजी करा. कहाणी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.